काय नेमकं? उद्धव ठाकरेने पत्र दिलं होतं, दिलं होतं, मी कुठे नाही म्हटलं. माझ्या राज्याच्या मुळावरती येणारे विषय आहेत ते मी अडवले होते आणि याच्या पुढे सुद्धा अडवेन. एखाद्याच्या हिताची गोष्ट त्याचं टाळकं फोडून का सांगतायत की अरे तुझ्या टाळक्यात घुसत कसं नाही, मार लाठी. आता सुद्धा जो काही वाद चाललाय, रण पेटवलं जाते बारसूवरून, काय नेमकं? उद्धव ठाकरेने पत्र दिलं होतं, दिलं होतं, मी कुठे नाही म्हटलं. पण मी मुख्यमंत्री होतो तेव्हा आम्ही काय करणार होतो आणि काय करत होतो? मग जर मी पत्र दिलं होतं तर 2.5-3 वर्षांमध्ये पोलिसांकरवी तो प्रकल्प राबवला का नव्हता? मी का जोर जबरदस्ती केली नव्हती? बरं, बारसूबद्दल तर मी बोलतोच, बोलेनच, आत्ताच बोलेन. पण उद्धव ठाकरेंचं एवढं तुम्ही ऐकता आहात, मग सरकार का पाडलं तो सुद्धा गद्दारी करून? आरेचा निर्णय का फिरवलात? तांजूरचा निर्णय का फिरवलात? बुलेट ट्रेनची जागा, जी आपली सोन्यासारखी जागा आहे, जी आपण थांबवली होती कारण तिकडे मोठं आर्थिक केंद्र करायचंय, मग तिकडे उद्योगधंदे येणार नव्हते. बुलेट ट्रेन जरूर आणा, पण तुमच्यापैकी किती जण रोज उठून बुलेट ट्रेनने अहमदाबादला जाऊन संध्याकाळी परत येणार मला सांगा. मग कोणासाठी बुलेट ट्रेन करताय? पण माझं आपलं सरकार पाडलं कारण हे सगळे मी अडवून ठेवले ते विषय, जे माझ्या राज्याच्या मुळावरती येणारे विषय आहेत ते मी अडवले होते आणि याच्या पुढे सुद्धा अडवेन. तिकडे कोरोना सेंटर उभं केलं होतं, ते नाही बघितलं, ते नाही बघितलं, ते फक्त सरकार पाडून पहिलं ते घशात घालून टाकलं बुलेट ट्रेनवाल्यांच्या. मग बारसूबद्दल माझी जी भूमिका होती, नाणारबद्दल जी माझी भूमिका होती, ती माझी भूमिका नाही, तिथल्या लोकांची भूमिका होती. नाणारबद्दल सुद्धा विरोध का केला आपण? तर काही वर्षांपूर्वी मला आठवते राजापूरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं अनावरण होतं, सभा होती मोठी, आणि त्या सभेत व्यासपीठावरती काही लोक येऊन भेटले मला आणि त्यांनी नाणारच्या विरुद्ध आंदोलन करण्यासाठी आम्हाला साथ द्या, सोबत द्या म्हणून सांगितलं. मी त्यांच्याशी बोललो, त्यांचं ऐकून घेतलं आणि मग आपण त्या विरोधाला उतरलो, कारण पर्यावरणाला हानी करणारा प्रकल्प माझ्याकडे नको, अजिबात नको. तो प्रकल्प आपण नाकारला. मग मुख्यमंत्री झाल्यानंतर दिल्लीतनं सतत, मी असं नाही म्हणत की दलाल त्यांचे, की चांगला प्रकल्प आहे, बाकीकडे पण रिफायनरी होत आहेत, शुद्धीकरण कारखाना आहे, म्हटलं तुमचा शुद्धीकरण कारखाना मोठा आहे, दुसऱ्या पक्षातले लोक शुद्ध करून घेतात तो कारखाना मोठा आहे, आणखी ना कशाला शुद्धीकरण कारखाना पाहिजे? नाही नाही बघा, एवढ्या लोकांना रोजगार मिळेल. मग मी विचार असा केला की जर काय खरं असेल तर एकदा बघूया काय, म्हणून एक प्राथमिक अहवाल घेतला की कुठे आपण आणू शकतो. कारण तुम्हाला सगळ्यांना लक्षात असेल, नाणारच्या वेळेला सुद्धा मी बोललो होतो की जिथे कुठे याचं स्वागत होत असेल तिथे हा प्रकल्प जरूर न्यावा, अगदी महाराष्ट्रात सुद्धा त्याचं कुठे स्वागत होत असेल जरूर लावा रिफायनरी. मग ही बारसूची जागा समोर आली आणि मग मला असं सांगण्यात आलं की इकडे बरीचशी जागा मोकळी आहे, बाकीची जी काही लोकवस्ती आहे त्यांनी सुद्धा हे ठराव मंजूर केलेले आहेत. म्हटलं ठीक आहे, असं असेल तर पहिलं तिकडे विचारा ही जागा चालते का. आता झालं असं की हे सरकार पाडण्याच्या त्या अवधीमध्ये मला वाटतं वरून लगेच ओके आला आणि ओके आल्यानंतर पोलीस घरात घरात घराघरात घुसून केसेस टाकून, म्हणजे मला कळतच नाही एखाद्याच्या हिताची गोष्ट त्याचं टाळकं फोडून का सांगतायत की अरे तुझ्या टाळक्यात घुसत कसं नाही, मार लाठी. या तुझ्या भल्याचा प्रकल्प आहे, जर हिताचा प्रकल्प असेल, भल्याचा प्रकल्प असेल तर जोर जबरदस्ती करण्याची वेळ काय यावी? जे मी ठरवलं होतं ते आज सुद्धा या सरकारने करायला काय हरकत आहे? जे मी ठरवलं होतं मुख्यमंत्री म्हणून की एकदा वरून त्यांच्याकडनं ठीक आहे की इकडे लागू शकते रिफायनरी, की झाल्यानंतर प्रत्यक्ष काय आहे, कारण त्याच्यावरती नाणारमध्ये आक्षेप घेतला गेला होता. आपल्याकडे सुद्धा याआधी स्टरलाईट होतं, दाऊ होता, प्रकल्प गेले ते गेले, कुठे गेले माहिती नाही. दाऊवरती तर वारकरी उतरले होते. पण त्या प्रकल्पाबद्दल समज गैरसमज जे काही असेल ते लोकांसमोर ठेवा ना. जसं असं समजा तुम्ही सगळे गावकरी आहात आणि तुम्हाला मी त्या ह्यांना सांगितलं असं प्रेझेंटेशन द्या, तुमचे प्रश्न थेट त्यांना विचारा, त्यांची उत्तरं थेट तुम्ही ऐका आणि मग तुमचं जर का पटलं, तुम्हाला जर मंजूर असेल तर मग बारसूला रिफायनरी करायचं हे आपल्या सरकारचं धोरण होतं. एवढं पारदर्शक 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 मग आणा ना पारदर्शकता. चांगले प्रकल्प तुम्हाला कायद्याच्या जबरदस्तीने आणि पोलिसांची मदत घेऊन तुम्ही तिथल्या माता भगिनींना सुद्धा फरफटून नेतायत, लोकांना अटका करतायत आणि सांगतात की तुमचं चांगलं. मग आम्ही काय बोललो की हे विकासाच्या आड येतात.
काय विकासाची आड, मी सांगितलं ना किती गुंतवणूक आणली, किती प्रकल्प आणले. एअरबसचा प्रकल्प तो का नाही येत, बल्क ड्रग्सचा होता तो का नाही आला. अगदी वेदांत फॉक्सकॉन तो 12 तासाचा एक भाग सोडला, ते बघितलं असतं आपण इकडे काय करायचं ते, पण तो का नाही आणला तिकडे. म्हणजे चांगले जे काही प्रकल्प होते आणि येऊ शकत होते ते तिकडे पाठवून दिले. आणि मोदीजींनी सांगितले ह्याच्यावर मोठा प्रकल्प आम्ही तुम्हाला देऊ, तो हा प्रकल्प. या प्रकल्पाबद्दल सत्य काय आहे ते लोकांना कळलंच पाहिजे. ही रिफायनरी ग्रीन रिफायनरी आहे असं म्हणतात, पण ती ग्रीन रिफायनरी असेल तर मग मारझोड कशाला करताय? जर तुमच्यामध्ये जर एवढा असेल ना आत्मविश्वास असेल तर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री त्यांची तर हिंमतच नाही. त्यांनी पूजा झाली असेल तर जनतेच्या समोर जावं हो, कारण सगळीकडे हे असताना हे रजेवर जातात, स्वतःच्या शेतात फिरतात, किती स्ट्रॉबेरी किती लागली, हे किती लागलं, ते किती लागलं. तुमचं ठीक आहे, तिकडचे लोक जी काय पेटलेत. मग कोकणामध्ये आपण पर्यटनाला उद्योगाचा दर्जा दिला, त्याच्यात पुढे का नाही करत? चिपी एअरपोर्ट हा नाही म्हटलं तरी लटकला होताच ना, आपलं सरकार आल्यानंतर पाठपुरावा करून घेतला ना, मग विकासाची आड कुठे आलो? अनेक अशा गोष्टी आहेत त्या ज्या अगदी निसंकोचपणाने उद्योग आहेत ना महाराष्ट्रामध्ये, उद्योगधंदे आहेत, म्हणून तर महाराष्ट्र हे नाही म्हटलं तरी एका वरच्या पातळीवरती गेलेलं आहे, म्हणून तो वरती नेलेलं आहे. महाराष्ट्रामध्ये कष्टकरी लोक आहेत, महाराष्ट्रामध्ये कामगार आहेत, शेतकरी आहेत. हे काय असेच नाही त्यांच्या घरात काय पावसाचं पैशाचा पाऊस नाही पडत. पण ही जी काय रिफायनरी आणू इच्छित आहेत बारसूमध्ये, जागा निश्चित ठीक आहे, मी दिलंच होतं पत्र, पण ते प्रकल्प लोकांना दाखवा, काय आहे ते सांगा, त्यांच्या प्रश्नांना उत्तर द्या, त्यांच्या मनातले संशय सगळे दूर करा. आणि पहिल्या प्रथम रोजगार 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 उपलब्ध जो होणार आहे तो घरातल्याला खरोखर तिकडे रोजगार कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने नाही कायमस्वरूपी मिळणार आहे की नाही हे पहिले त्यांना सांगा. आणि त्याच्यात आणखीन एक वेगळा विषय जो आहे तो वेगळाच आहे. एखादा प्रकल्प जाहीर झाल्यानंतर जमीन भूसंपादन करायचं असतं, आणि भूसंपादन करताना जो मूळ मालक जो असतो त्याला ती किंमत द्यावी लागते. अगदी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग सुद्धा विरोध होता, हे आता बसले त्याला त्या परिसरात कोण ओळखत पण नव्हते. मी त्यांच्याबरोबर गेलो होतो तिकडे संभाजीनगर जालना परिसरामध्ये, आणि बघितलं तिकडे खरोखर कागदावरती जिकडे ओसाड जमीन दाखवले तिकडे मोसंबींनी लगडलेली झाडं होती. आणि तो शेतकरी एकतर रडत माझ्या पायावरती कोसळला, मला म्हणे साहेब करू काय, हे माझी सगळं हिरोगार सगळं ही बाग आहे, ही रस्त्यात जाणार आणि पलीकडनं रस्ता जाऊ शकतो पण तिकडनं नाही तर माझ्या बागेतनं जातोय. मग त्यांची बैठक मी इकडे घेतली मुंबईमध्ये, ऑफिसर्स बोलले सगळं, म्हटलं हा मार्ग असा इकडे जो आहे त्यांची जर असेल तर इथून बाजूने जाऊ शकत नाही का? जाऊ शकतो. मग म्हटलं का नाही नेत? काही जणांची मागणी होती आम्हाला अधिक मोबदला पाहिजे, म्हटलं देऊ शकत नाही का? देऊ शकतो. मग का नाही देत? पण हे विषय आपण सोडवलेले आहेत, मग तसाच हा विषय का नाही सोडवला जात? रिफायनरी 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 नक्की रिफायनरी आणखीन कुठे लागलेल्या आहेत तिकडचे तुम्ही नेऊन दाखवा ना लोकांना रिफायनरी. अरे बाबा तुझा समज जो आहे तो गैरसमज आहे, बघ रिफायनरी आल्यानंतर इथल्या शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट झालंय. एका झाडाला एका आंब्याच्या ऐवजी 5-5 आंबे यायला लागलेत, हे दाखवा ना तुम्ही नेऊन. पण ते काही करायचं नाही, म्हणजे चिरडून नुसतं कोणाच्या तरी सुपाऱ्या घेऊन असंच म्हणायला लागतंय. कोणाची सुपारी तुम्ही घेताय? सुपाऱ्या घेऊन नुसते प्रकल्प लोकांचं न ऐकायला लादायचे, जमीन आमची आणि इमले तुमची, आणि मूळ मालकाचं सुद्धा जे सांगत होतो नाडारमध्ये जे घडलं तेच इकडे घडलंय. मूळ आपले मालक वेगळे, त्यांच्याकडनं मध्ये दलालांनी जागा घेतल्या आणि आता जी काय भरपाई मिळणार ती ह्या दलालांना मिळणार. आणि त्यांनी होकार दिल्यानंतर बघा सगळ्यांचा होकार आहे. माझी योजना अशी होती की तुम्ही ती योजना जाहीर केल्यानंतर मग जमीन खरेदी विक्रीचं तुम्ही त्यांना मंजुरी द्या, तोपर्यंत त्यांना सांगायचं जरा थांबा इकडे आम्ही काहीतरी प्रकल्प आणतोय, तुमच्या मंजुरीनंतर तुमची मंजुरी असेल तर आणि तरच तो आम्ही पुढे नेणार आहोत. पण आधी सगळं विकून लोणी ओरबाडून मोकळे आणि आता दडपशाही सुरू झालेली. याच्यावरती उत्तर एकच आहे, उल्लेख आपण करतो सगळं बघतो आहोत. जसं शेतकऱ्यांच्या वरती एक तो कायदा आणल्यानंतर ते सगळे शेतकरी रस्त्यावरती उतरले, किती काळ रस्त्यावरती होते? जवळपास वर्षभर.
ऊन वारा कडाक्याची थंडी 600-700 त्याच्यात मृत्युमुखी पडले, तरुणाची साथ त्याच्यामध्ये नाही हटले, हटले नाहीत, रस्त्यावरती बसले, मेलो तरी 72, पण हा कायदा आम्ही लागू होऊ देणार नाही. शेतकरी रस्त्यावरती उतरतो आणि आजपर्यंत जगामध्ये जिथे जिथे क्रांती म्हणून जी काय झालेली आहे ती कामगार आणि शेतकऱ्यांनीच केलेली आहे, ती नेत्यांनी केलेली नाही.